19च्या प्रसारामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय. हा भरून काढण्यासाठी भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहरातर्फे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक प्रभागात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिराची सुरुवात कालपासून करण्यात आली आहे. आज भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष संकेत सोनथे यांनी घेतलेल्या रक्तदान शिबिरात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिका असेल किंवा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवडचे संकेत चोंदे असतील, त्याचप्रमाणे या भागातील कार्पोरेटर आरतीदाई चोंदे असतील, या सर्वतोपरी या ठिकाणी प्रयत्न करतात. त्यांनी आत्तापर्यंत अनेकांना विविध प्रकारची मदत या ठिकाणी केलेली आहे आणि ही मदत करत असतानाच या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आपल्याला खरी गरज पडणार आहे ती रक्ताची पडणार आहे आणि त्याच तोच भाव ओळखून या ठिकाणी संकेत चोंदे यांनी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या विशालनगर भागामध्ये आयोजित केलेला आहे. तर आपल्याबरोबर बोलण्यासाठी या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका आरतीताई चोंदे आहेत, त्यांच्याशी आपण या रक्तदानाविषयी बातचीत करूया. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंदे व त्यांचे सर्व युवा कार्यकर्ते यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे. तसेच आपले भाजपचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष महेशदादा लांडगे व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहे. सकाळपासून सगळेच युवा कार्यकर्ते उत्साहाने या ठिकाणी रक्तदान करत आहेत. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि आपल्या रक्तामुळं कुणाचा तरी जीव वाचणार आहे. तर आम्ही सर्व आपल्या युवा कार्यकर्त्यांना आवाहन करते की आपण जास्तीत जास्त संख्येने येऊन या ठिकाणी रक्तदान करायचं आहे. आपल्या रक्तामुळे नक्कीच कुणाचा तरी जीव वाचणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्वीकृत सदस्य आणि ज्यांच्या माध्यमातून कालपासून खऱ्या अर्थाने या रक्तदान शिबिराला सुरुवात झाली असे कुदळवाडी प्रभागातील कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याबरोबर दिनेश यादव आहेत, त्यांच्याशी आपण या रक्तदानाबद्दल त्याचं महत्त्व विचारून घेऊया. काय सांगाल आपण या रक्तदानाविषयी? आपल्या महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. जे आत्ता उपचार आपण ज्या आजाराच्या पेशंटवर करत आहोत त्यासाठी रक्ताची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. देशाचे पंतप्रधान आपले नरेंद्रभाई मोदी व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आपल्याला आवाहन केलं की ज्या ज्या भागामध्ये रक्तदान करता येईल त्या त्या भागात आपण रक्तदान शिबिर राबवावे. आमच्या पिंपरी चिंचवड शहराचे युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेतजी चोंदे यांनी सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की आपण आपल्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये प्रत्येक भागात रक्तदान शिबिराचं आयोजन करू, त्या माध्यमातून गरजू लोकांना आपण जे रक्ताचा तुटवडा आहे तो भरून काढू या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही पिंपरी चिंचवड सर्व भागात कालपासून रक्तदान शिबिराला सुरुवात केली. आज आमच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेतजी चोंदे असेल, आमच्या पिंपरी चिंचवड शहराच्या कार्यक्षम नगरसेविका आरतीताई चोंदे यांच्या माध्यमातून या भागामध्ये आज रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. आपण या ठिकाणी पाहू शकता युवक वर्ग मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यासाठी पुढे येत आहे. स्वइच्छेने सर्वजण आपलं रक्तदान या ठिकाणी करत आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे आमदार महेशदादा लांडगे व आमच्या पक्षाचे नेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी देखील जी जी मदत लागेल ती मदत करण्याचं आमच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी आम्हाला करण्याचं त्यांनी सहकार्य केले आहे. रक्तदान करणे हे खूप गरजेचं आहे आणि आपल्या या करोनाच्या पॅन्डेमिकमध्ये रक्ताचा खूप तुटवडा निर्माण होत आहे. त्यामध्ये रक्तदान आपल्या सगळ्या इथल्या युवा लोकांनी केलं तर खूपच उत्तम आहे आणि आज ते करत आहेत, स्वतःहून इथे आलेले आहेत. रक्तदान करणं एकदम चांगलं आहे. आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं रक्तदान केलेलं. एक 6 महिन्यातनं एकदा तरी रक्तदान नक्कीच करायला पाहिजे असं. की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जो रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यासाठी आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील उद्धव ठाकरे यांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे की प्रत्येक युवकाने घराच्या बाहेर निघून रक्तदान करावे आणि लोकांची मदत करावी, कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असते. त्यामुळं आम्ही असं ठरवलं की पक्षीय मतभेद कधी नसले पाहिजे आणि रक्तदान हे एक सामाजिक कार्य आहे. त्या उद्देशानं आम्ही एक आमचं भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पिंपरी चिंचवडमध्ये सरकारला म्हणा किंवा सरकारी दवाखान्यात कसा रक्तपुरवठा करता येईल त्यासाठी 2 ते 3 हजार बाटल्यांचं पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये उद्दिष्ट ठेवून काम करत आहोत. रक्तदानाबद्दल बोलायचं झालं तर रक्तदान हेच एक जीवनाचं एक जीवन बदलण्याचं एक दान असं म्हणू शकतो, कारण त्याच्यामुळं
एखाद्या रुग्णाचा एखाद्या व्यक्तीचा या ठिकाणी पुनर्जन्म होतो आणि त्याचं आयुष्य पुढं सुखरूप चालतं। म्हणजे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे असं मला वाटतं। आणि हा जो काही विशाल नगरमधला पिंपळे निलकमधला जो आगळा वेगळा आणि कोरोनाच्या महामारीमधला एक अनोखा उपक्रम आज तुम्ही या ठिकाणी केला आणि खरंच आपल्या समाजासाठी आपल्या राज्यासाठी देशासाठी एक प्रेरणादायी गोष्ट ठरत आहे आणि तरुणांनी याच्या समोर येऊन उतावेल तेवढं रक्तदान करायचा प्रयत्न करायचा आहे। त्याचबरोबर आज या ठिकाणी देसाई हॉस्पिटल यांच्यामार्फत जनरल तपासणी असेल आरोग्य तपासणी असेल त्याच्यामध्ये यांचं टेम्परेचर बघणं असेल ब्लड प्रेशर बघणं असेल त्याचबरोबर यांची सिमटम असतील ते सिमटम बघून त्यांना योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन आणि आज जी काय कोरोना संदर्भाची भीती जी काय माणसामध्ये तयार झालेली आहे ती भीती कुठेतरी काढून टाकण्याचा आम्ही प्रयत्न आज या ठिकाणी करणार आहोत। आत्ताच आपण पाहिलं या ठिकाणी पिंपरी चिंचवड भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंदे त्याचप्रमाणे काल जिथून सुरुवात झाली या रक्तदान शिबिराची असे कुदळवाडी परिसरातील दिनेश यादव असतील त्याचप्रमाणे कार्यक्षम नगरसेविका आरतीदाई चोंदे असतील त्याचप्रमाणे बामणे डॉक्टर आहेत इतरांनी रक्तदात्यांनी सुद्धा या ठिकाणी रक्ताचं महत्त्व काय आहे हे आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता तरी आपण या ठिकाणी थांबतो आहे तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड पुणे। आपलं शहर कुटुंबीय आणि स्वतःला कोरोनापासून वाचवा घरी राहा सुरक्षित राहा। व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज।